नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डायमेकर निदेशक श्री साईबाबा येथे शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेसनमध्ये सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन संदर्भात माहिती पाहणार आहोत. सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन या संदर्भात आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी या आकृतीत सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन आपल्याला पाहायला मिळते. तर अशा या सिलेंड्रिकल ग्राइंडिंग संदर्भातली प्रस्तावना इंट्रोडक्शन आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, या सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनच्या अगोदर आपण ग्राइंडिंग इंट्रोडक्शन, सरफेस ग्राइंडिंग, त्या अगोदर लेथ मशीन, ड्रिलिंग मशीन इत्यादी मशीनच्या अनुषंगाने आपण सखोल अशी माहिती पाहिलेली आहे. आज आपण या सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन संदर्भात आपण प्रस्तावना पाहतोय. त्यामध्ये सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन आणि युनिव्हर्सल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन यांचे तत्व पाठ व रचना कार्य जवळजवळ सारखेच आहे. पहा, सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन आणि युनिव्हर्सल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन यांचे तत्व पार्ट्स व रचना कार्य जवळजवळ सारखेच आहे. सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनचा उपयोग, अशा या सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनचा उपयोग सिलेंड्रिकल म्हणजेच राऊंड जॉबचे आतले व बाहेरचे सरफेस ग्राइंडिंग करण्यासाठी होतो. सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनच्या हेडच्या पुढे जॉबचा व्यास अचूकतेत 0.0025 mm टॉलरन्सने ग्राइंडिंग करता येतो. या ठिकाणी हे ग्राइंडिंग व्हील आणि हे दोन सेंटर यामध्ये जॉब पकडून किंवा चकमध्ये जॉब पकडून हा जॉब आपल्याला 0.0025 mm इतक्या टॉलरन्सने ग्राइंडिंग करता येतो. त्याचप्रमाणे उच्च दर्जाचे फिनिशिंग N4 ग्रेड पर्यंत आपल्याला मिळवता येते. सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनचा उपयोग प्लेन सिलेंड्रिकल पार्ट्स, टेपर्स, फेस शोल्डर, फिलेट्स आणि कॅम आणि क्रॅन्कशाफ्ट ग्राइंडिंग करण्यासाठी या मशीनचा उपयोग होतो. वर्कपीस नेहमी दोन सेंटरमध्ये पकडलेला असतो. कॅरियर आणि फेस प्लेटच्या सहाय्याने जॉबला गती दिली जाते. जॉब बिटवीन सेंटरमध्ये पकडून कॅच प्लेट याच्यामध्ये कॅरियर आणि फेस प्लेटच्या सहाय्याने जॉबला गती देऊन या व्हीलच्या सहाय्याने जॉबवर ग्राइंडिंग ऑपरेशन करतात. अशा सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनचे चार प्रकार खालील प्रमाणे पडतात. तर अशा सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनचे टाइप्स ऑफ सिलेंड्रिकल ग्राइंडिंग याच्यामध्ये चार प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक्सटर्नल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग, दुसरा इंटरनल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग, तीन युनिव्हर्सल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग आणि चार सेंटरलेस ग्राइंडर्स. असे हे चार प्रकार या मशीनचे पडतात. त्यामध्ये ही सेंटरलेस ग्राइंडिंग दाखवलेली आहे. या ठिकाणी एक रेग्युलेटिंग व्हील आणि एक ग्राइंडिंग व्हील असतं आणि त्याच्या मध्ये जॉब पास केला जातो. डबल पिन किंवा काही ब्राइट बार शार्प ग्राइंडिंग करण्याकरता या सेंटरलेस ग्राइंडिंग मशीनचा उपयोग होतो. तर यामध्ये पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ग्राइंडिंग मेथड्स, ग्राइंडिंगच्या विविध पद्धती. त्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅव्हर्स ग्राइंडिंग आणि प्लंज ग्राइंडिंग या पद्धतीने ग्राइंडिंग केलं जातं. तर अशा या दोन पद्धती ट्रॅव्हर्स ग्राइंडिंग आणि प्लंज ग्राइंडिंग, त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण ग्राइंडिंग मेथड म्हटलं पाहणार आहोत. प्लंज ट्रॅव्हर्स ग्राइंडिंग संदर्भात आपण प्रथम माहिती पाहूया. तर या पद्धतीमध्ये जॉब बिटवीन सेंटरमध्ये पकडलेला असतो. ट्रॅव्हर्स ग्राइंडिंग करताना जॉब, आता आपण सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन पाहिली की या मशीनवर जॉब हा बिटवीन सेंटरमध्ये पकडलेला असतो व त्याला त्याच्या लांबीच्या दिशेमध्येच ट्रॅव्हल्स केलं जातं. जॉबची लांबी जास्त असल्यामुळे व्हीलच्या समोर त्याला डावीकडे उजवीकडे सरकून लांबीच्या दिशेमध्ये ट्रॅव्हल्स केलेले असते. ही क्रिया चालू असताना व्हील हेड जॉबकडे घेऊन ग्राइंडिंग ऑपरेशन पूर्ण करतात. तर यामध्ये प्लेन ग्राइंडिंग करताना या ट्रॅव्हल्स ग्राइंडिंग पद्धतीचा काय केला जातो, प्रामुख्याने वापर केला जातो. जास्त लांबीच्या जॉबसाठी
ही ट्रॅव्हर्स ग्राइंडिंग ही पद्धत अवलंबली जाते. त्यानंतर दुसरा ग्राइंडिंग मेथडचा प्रकार प्लंज ग्राइंडिंग. तर या पद्धतीमध्ये प्लंज ग्राइंडिंग या पद्धतीमध्ये सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनवर काम करताना जॉब पकडून तो एकाच ठिकाणी फिरत असतो. अशा वेळेस व्हीलने प्लंज करून कट लावला जातो. फॉर्म ग्राइंडिंग थ्रेडिंग ग्रूव्ह स्लॉट कमी रुंदीचे स्टेप टेपर यासारखे ग्राइंडिंग ऑपरेशन करताना ही प्लंज ग्राइंडिंग पद्धत वापरतात. हे ऑपरेशन करत असताना टेबलला या टेबलला लांबीमध्ये डावीकडे उजवीकडे टेबलला फीड देत नाहीत, फक्त व्हीलला जॉबवर प्लंज करून व्हीलला जॉबवर कट लावून हे ऑपरेशन केले जाते. साधारणपणे व्हीलच्या रुंदी इतक्या जॉबवर किंवा रुंदी इतक्या ग्रूवर स्लॉट किंवा वेगळे असे ऑपरेशन करताना या प्लंज करत ग्राइंडिंग मशीनचा उपयोग करतात. अशा प्रकारे हे दोन प्रकार आपण ग्राइंडिंग मेथड म्हणून पाहिले. त्यानंतर प्लेन सेंटर टाईप सिलेंड्रिकल ग्राइंडर. प्लेन सेंटर टाईप सिलेंड्रिकल ग्राइंडिंग या मशीनचे आपण पार्ट्स पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, या मशीनचे वेगवेगळे पार्ट्स आपण त्यामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी तळाला बेस दिसतोय, या ठिकाणी हा भाग व्हीलियड, त्याच्यानंतर हा टेबल, या ठिकाणी हा भाग आहे हेस्टॉक. हा हेस्टॉक किंवा त्याला फुट फुट स्टॉक असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे हे पार्ट. त्यानंतर आपण या दुसऱ्या आकृतीच्या माध्यमातून वर या सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनचे पार्ट जाणून घेणार आहोत. हा हेस्टॉक मधला बेटून सेंटरमध्ये पकडलेला वर्कपीस, हे काळ्या रंगाने दाखवलेलं ग्राइंडिंग व्हील, हा टेस्टॉक त्याला फुट स्टॉक असं म्हटलं जातं. टेस्टॉक अल्सुनोन्यास फुट स्टॉक. अप्पर टेबल टेबलचा वरचा भाग, लोअर टेबल टेबलचा खालचा भाग, टेबलला अशा दोन्ही बाणांच्या दिशेने फिट दिली जाते. या ठिकाणी हा मशीनचा बेस ऍडजस्टेबल ट्रिप आहे. या ठिकाणी टेबल ट्रॅव्हल्स लिव्हर आहे. या ठिकाणी टेबल ट्रॅव्हल्स करण्याकरता मुवमेंट ऑफ द टेबल फिटिंग दिशा दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे या सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनच्या पार्ट संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. हा बेस तळाकडचा भाग बेस, या ठिकाणी या बेस संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर मुख्यतः या मशीनच्या सहाय्याने या प्लेन सेंटर टाईप सिलेंड्रिकल ग्राइंडिंग या मशीनच्या सहाय्याने प्लेन टेप वा टेपर सिलेंड्रिकल जॉब अचूकतेत ग्राइंडिंग करता येतात. तर अशा या मशीनचे प्रमुख पार्ट पुढील प्रमाणे, त्यामध्ये बेस व्हील हेड टेबल हेस्टॉक फुटस्टॉक किंवा टेस्टॉक हायड्रॉलिक सिस्टीम कूलंट सिस्टीम आणि ड्रेसिंग अटॅचमेंट अशा प्रकारचे हे प्रमुख भाग या मशीनचे आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये आपण पहिल्या पार्ट संदर्भात माहिती पाहूया. बेस, या ठिकाणी हा तळाकडचा मशीनचा भाग बेस या संदर्भातली माहिती. बेस हा कास्ट आयर्न या मटेरियलपासून तयार केलेला असून या बेसमुळे मशीनला जडत्व व भक्कमपणा प्राप्त होतो. बेसवर इतर पार्ट आधारलेले असतात. तर ह्या बेसवर इतरही मशीनचे हेस्टॉक टेस्टॉक ग्राइंडिंग व्हील वर्कपीस टेबल इतर भाग आधारलेले असतात. बेसच्या वरील बाजूस मशीनिंग केलेली असून टेबलासाठी या बेसवर गाईडवेज तयार केलेले असतात. बेसवर मशीन फाउंडेशनसाठी होल पाडलेले असतात. बेस जमिनीवर फाउंडेशन करून बसवण्याकरता या बेसला होल पाडलेले असतात, म्हणजे होल कास्टिंग केलेले असतात. त्यानंतर व्हीलियड दुसरा पार्ट आपण पाहणार आहोत. व्हीलियड या ठिकाणी वरचा भाग व्हीलियड तो आपण वरच्या आकृतीमध्ये पाहिलं. हे व्हीलियड संदर्भातली माहिती पाहणार आहोत. तर व्हीलियड हे टेबलाच्या पाठीमागे, या टेबलाच्या पाठीमागच्या बाजूस
क्रॉस लाइट वर बसवलेले असतात व लंबांतरात ते मागे पुढे घेता येतात. व्ही लीड मागे पुढे घेता येतो, त्यामुळे डेप्थ ऑफ कट घेता येतो. व्ही लीड मध्ये इलेक्ट्रिक मोटर, या व्ही लीड मध्ये या व्हील साठी एक इलेक्ट्रिक मोटर, वरच्या बाजूला इलेक्ट्रिक मोटर या व्ही लीड साठी बसवलेली असते. मोटर पुली या ठिकाणी, या गार्ड मध्ये मोटर पुली, व्हील स्पिंडल, व्हीलचा हा स्पिंडल, ग्राइंडिंग व्हील, एक ग्राइंडिंग व्हील दिसते, ग्राइंडिंग व्हील, डिग्री मार्किंग प्लेट खालच्या बाजूला या व्हीलला डिग्री देण्याकरता डिग्री मार्किंग प्लेट, बेस स्लाइड, इंटरनल ग्राइंडिंग अटॅचमेंट, वरच्या बाजूला ही इंटरनल ग्राइंडिंग अटॅचमेंट आहे. तर इंटरनल ग्राइंडिंग अटॅचमेंट, लॉकिंग स्क्रू व त्यांचे गार्ड इत्यादी भाग या व्ही लीडचे असतात. व्ही लीडचा स्पिंडल हा, या व्ही लीडचा जो स्पिंडल आहे हा निकेल क्रोमियम स्टील या मटेरियल पासून बनवलेला असून, त्याच्या एका टोकास व्हीलच्या एका टोकाला पुली बसवलेली असते. बेल्ट ऍडजस्टिंग करण्याकरता मोटर मागे पुढे घेण्याची सोय असते. यावेळी वर्क हेड व व्हील हेड यांना डिग्री देऊन ग्राइंडिंग करावायचे असते. त्यावेळी हेडला डिग्री प्लेटच्या सहाय्याने फिरवून टाईट करावे. अशा प्रकारे ही व्हील हेड संदर्भातली माहिती. त्यानंतर हा आपण टेबल संदर्भातली माहिती पाहणार आहोत. हा टेबल ठिकाणी टेबल अप्पर आणि लोअर टेबल. तर टेबल हा ग्रे कास्ट आयर्न मटेरियल पासून बनवलेला असून, तो बेसवरील बेडवर, या बेसवरील बेडवर सरकता बसवलेला असतो. तो मागे पुढे म्हणजे ऑपरेटरच्या डावीकडे उजवीकडे आपल्याला होतो, सरकवता येतो. व्हील वरून पास करता येते. मागे पुढे होणाऱ्या हालचालीमुळे, ट्रीप डॉगमुळे, ट्रीप डॉगमुळे नियंत्रित करता येते. टेबल डॉग कोठेही शिफ्ट करता येतात. टेबलवर असलेले हे डॉग आहेत, हे डॉग ऍडजस्टेबल ट्रीप डॉग कोठेही शिफ्ट करता येतात. या टेबलावर डाव्या बाजूला वर्क हेड, या टेबलाच्या बाजूला डाव्या बाजूला वर्क हेड म्हणजे हे स्टॉक, व उजव्या बाजूला टेस्ट स्टॉक म्हणजे फुट स्टॉक हा जॉबच्या लांबीनुसार आपल्याला शिफ्ट करता येतो. अशा प्रकारे ही टेबल संदर्भातली माहिती. त्यानंतर हेड स्टॉक, हेड स्टॉक संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. टेबल पाहिला होता हेड स्टॉक, तर या ठिकाणी हा हे स्टॉक, हे स्टॉक हा टेबलाच्या डाव्या बाजूस फिट केलेला भाग असून, तो 2 ते 4 प्रकारचे स्पिंडल स्पीड मिळणारी मोटर, 2 ते 4 प्रकारची स्पीड मिळणारी मोटर जॉबला फिरवण्यासाठी बसवलेली असते. हे स्टॉक मधील स्पिंडलवर डेड सेंटर, या हे स्टॉक मधील स्पिंडलवर अशा प्रकारचा डेड सेंटर बसवण्याची व्यवस्था केलेली असते. अशा प्रकारचा डेड सेंटर बसवण्याची, आणि वरच्या बाजूला ही मोटार आणि 2 ते 4 स्पीड आपल्याला या स्पिंडलला देता येतात. तर हे स्टॉक मध्ये डेड सेंटर बसवण्याची व्यवस्था केलेली असते, त्यामुळे जॉब आपल्याला बिटवीन सेंटर मध्ये पकडता येतो. त्याच्यानंतर फुट स्टॉक किंवा टेस्ट स्टॉक, या ठिकाणी उजव्या बाजूला टेबलाचे हा फुट स्टॉक किंवा टेस्ट स्टॉक संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. तर हा टेस्ट स्टॉक टेबलच्या उजव्या बाजूला बसवलेला असून, टेबलाच्या लांबी तो कुठेही फुट स्टॉक किंवा टेस्ट स्टॉक टेबलावर लॉकनटच्या सहाय्याने घट्ट बसवता येतो. त्यामुळे विविध लांबीचे जॉब पकडता येतात. त्याचा स्पिंडल स्प्रिंग लोडेड असतो. या ठिकाणी टेस्टॉकवर एक लिव्हर असते स्प्रिंग लोडेड, त्याच्या सहाय्याने आपल्याला जॉब बिटवीन सेंटरमध्ये पकडता येतो. त्याच्यावर टेन्शन देता येतं. बिटवीन सेंटरमध्ये पकडलेल्या जॉबला आधार देण्याकरता डेड सेंटर बसवलेला असतो. स्प्रिंग टेन्शनमुळे एक समान व मजबूत सपोर्ट पुटस्टॉक किंवा टेस्टॉकच्या सहाय्याने देता येतो. अशा प्रकारे ही माहिती फुटस्टॉकची. त्यानंतर हायड्रोलिक सिस्टीम, या हायड्रोलिक सिस्टीम संदर्भात माहिती. हायड्रोलिक सिस्टीमच्या सहाय्याने टेबलाला आपल्याला ही रेसिप्रोकेटिंग गती म्हणजे व्हीलच्या समोरून डावीकडे आणि उजवीकडे
त्याचप्रमाणे व्हील हेडला आपल्याला क्रॉस गती या हायड्रोलिक सिस्टीमच्या सहाय्याने देता येते. यामध्ये हायड्रोलिक सिस्टीममध्ये पुढील भाग येतात, त्यामध्ये रॅक, इलेक्ट्रिक मोटार, प्रेशर रिलीव वॉल्व, ऑइल पंप सिस्टीम, पिस्टन सिलेंडर व सिलेंडर रॉड इत्यादी भाग या हायड्रोलिक सिस्टीममध्ये येत असतात. त्यानंतर हायड्रोलिक सिस्टीमनंतर कूलंट सिस्टीम, या ठिकाणी जॉब ग्राइंडिंग होत असताना सुद्धा, जॉब बिटवीन सेंटरमध्ये सिलिंड्रिकल ग्राइंडिंग मशीनवर ग्राइंडिंग होत असताना ग्राइंडिंग व्हीलचा फेस आणि जॉब यामध्ये उष्णता निर्माण होत असते. ती उष्णता कमी करण्याकरता एक वैशिष्ट्यपूर्ण आकाराची कूलंट टँक मशीनच्या पाठीमागील बाजूला बसवलेली असून त्यावर एक इलेक्ट्रिक मोटर बसवलेली असते, त्याद्वारे कूलंट पुरवले जाते. त्याद्वारे या ग्राइंडिंग व्हील त्याने जॉबवर ग्राइंडिंग करताना असे या प्रकारे हे कूलंट पुरवण्याची सुविधा या कूलंट सिस्टीमद्वारे केली जाते. त्यानंतर ड्रेसिंग अटॅचमेंट या सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनवर ड्रेसिंग करण्याकरता स्वतंत्र रीतीने ड्रेसिंग अटॅचमेंटची व्यवस्था केलेली असते. त्याचप्रमाणे डेस्कटॉपवरही ड्रेसिंग अटॅचमेंटची सुविधा असते. या मशीनच्या डेस्कटॉपवरही काय असते, या डेस्कटॉपवर देखील ड्रेसर बसवण्याची सुविधा असते. तर अशा प्रकारे आपण आजच्या या लेसनच्या अनुषंगाने सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन संदर्भात माहिती पाहत असताना आपण ह्या सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन आणि युनिव्हर्सल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन यांचे तत्व, पाठ, रचना जवळजवळ सारखेच असतात. सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनचा उपयोग सिलेंड्रिकल म्हणजे राऊंड आकाराचे जॉब, त्यामध्ये आतले बाहेरचे सरफेस ग्राइंडिंग करण्याकरता केला जातो. या सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनचे एक्सटर्नल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग, इंटरनल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग, युनिव्हर्सल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग आणि शटरलेस ग्राइंडिंग असे हे प्रकार पडतात. त्या ग्राइंडिंग मशीनवर दोन पद्धतीने ग्राइंडिंग केला जातो. लांब जॉबला ट्रॅव्हर्स पद्धतीने कमी व्हीलच्या रुंदीपेक्षा कमी रुंदीच्या जॉबवर आपल्याला प्लंच ग्राइंडिंग या पद्धतीने ग्राइंडिंग करून स्लॉट, ग्रू, स्टेप यासारखी ऑपरेशन करताना या प्लंच ग्राइंडिंग पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानंतर प्लेन सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनचे आपण पार्ट्स, त्याच्यामध्ये बेस, व्हील हेड, टेबल, हेडस्टॉक, फुलस्टॉकला टेस्टॉक म्हटलं जातं, हायड्रोलिक सिस्टीम, कूलंट सिस्टीम आणि ड्रेसिंग अटॅचमेंट इत्यादी पार्ट संदर्भात या सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. तर आजचा हा सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.